नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवावी। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर पाणीपुरी साठी मी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूयात। तर मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मैदा नाही घेतला, गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण मैद्याने पुऱ्या छान होतात। आणि आपण कोमट करून पाणी घेतलं आहे हे तळण्यासाठी पीठ। या मैद्यामध्ये मी दीड वाटी रवा घालते, एक वाटी गव्हाचं पीठ, व्यवस्थित मिक्स करूया। तर आपण याच्यामध्ये मीठ घालणार नाही, कारण मग पाणीपुरी लूज पडते, त्याच्यामुळे आपण हे असंच मळून घेणार आहोत। मी कोमट पाणी टाकते, मिक्स करूया। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आता आपण पाहू पाणीपुरीसाठी गोड पाणी आणि तिखट पाणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर गोड पाणी बनवण्यासाठी इथं मी कोमट पाणी करून घेतलं, त्याच्यामध्ये चिंच अर्धा तास भिजत घातली। इथं पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर, 2 हिरवी मिरची आणि अद्रक हे तिखट पाण्यासाठी घेतलेलं आहे, 2 चमचे भाजलेली जिऱ्याची पूड, 2 चमचे ब्लॅक पेपर आणि 2 चमचे चाट मसाला। आणि हे मी बटाटे घेतले 4, उकडून साल काढून त्याचे। प्रथम आपण पाहू गोड पाणी कसे बनवायचे। तर मी हे चिंच भिजत घातलेली आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व चिंच मी बारीक करून घेतलेली आहे। तर हे मिक्सरमध्ये चिंच आपण बारीक करून घेतलेली ती आता आपण ह्या छाळणीने मी गाळून घेते। पाणी घ्यायचं याच्यामधले। अशा प्रकारे आपण सर्व चिंचेचं पाणी असं गाळून घेतलेलं आहे। तर मी गोड पाण्यासाठी 5 चमचे हा गूळ खिसून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकूया। पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या गोड पाण्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा ब्लॅक पेपर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, साधं मीठ 1 चमचा, चिमूटभर हिंग, ते व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे आपलं पाणीपुरी सोबतचं गोड पाणी तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण पाहणार आहोत तिखट पाणी कसे बनवायचे। तर मी 2 मिरची घेतलेली आहे हिरवी, तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता। तुम्हाला जर पाहिजे असेल जास्त तिखट तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। अद्रक, हा फ्रेश पुदिना, कोथिंबीर, यात मी 5-6 आईस टाकणार आहे। पुदिना काय होतो, जास्त वेळानंतर पुदिन्याचं पाणी म्हणजे हे ग्रीन पाणी जरा काळसर होतं, त्याच्यामुळे मी हे आईस 4-5 टाकलेले आहेत। तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे। तर आता आपण हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहोत। पुदिन्यामुळे आपल्या तिखट पाण्याला छान स्मेल आलेला आहे, तर व्यवस्थित हे मी चाळून घेतलेलं आहे। आता याच्यावरचे हे मिश्रण आपण हे बटाटे उकडून घेतलेले त्याच्यावर टाकणार आहोत। तर या मिश्रणामध्ये मी 4-5 आईस टाकलेत। पाणी टाकूया, मिक्स करते। 1 चमचा भाजलेले जिरेची पूड, 1 चमचा ब्लॅक पेपर, 1 चमचा चाट मसाला, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा साधं मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
तर तुम्ही पाहू शकता आपण आईस टाकल्यामुळे आपले हे पाणी किती ग्रीन झालेलं आहे। अशा प्रकारे आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण हे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणार आहोत। अशा प्रकारे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जीरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ब्लॅक पेपर, अर्धा चमचा मीठ चवीनुसार, अर्धा चमचा मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं पीठ छान सासं भिजलेलं आहे। याच्यावर एक चमचा तेल टाकते मी। व्यवस्थित असं मळून घ्यायचं परत। गॅस ऑन करते। आता आपण पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवूया। तर आता मी आपण चपाती करतो त्याप्रमाणे मी असा एक गोळा करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण असा चपाती टाईप लाटून घेणार आहोत। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मीडियम। थोडंसं तेल घेते लाटण्यासाठी। पीठ छान भिजलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान हे लाटायला येते। अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही असं। तर मी या छोट्या ग्लासच्या साह्याने पुऱ्या अशा काढणार आहे, प्रेस करायचं असं। अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहे। तेल छान तापलेलं आहे, याच्यामध्ये मी पुऱ्या सोडते। पुऱ्यांवरती असं तेल टाकायचं म्हणजे त्या पुऱ्या छान फुगतात। ब्राऊन होईपर्यंत अशा तळून घ्यायच्या दोन्ही साईडनी। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या छान तळलेल्या आहेत। आता मी काढून घेते। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। पुऱ्या अशा सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या किती अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि क्रिस्पी तर खूपच आहे। मी तुम्हाला एक पाणीपुरी अशी करून दाखवते। किती क्रिस्पी झालेल्या आहेत। इथं मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आपण पाणीपुरीच्या पाण्यामध्ये तिखट आणि गोड पाण्यामध्ये टाकण्यासाठी हे जे आपण खारी बुंदी तयार करणार आहोत, अर्धा चमचा चवीनुसार मीठ पाणी टाकते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण। अशा प्रकारे तर आता मी तापलेल्या तेलामध्ये ह्या झाऱ्यावरती असं टाकते म्हणजे आपली बुंदी तयार होईल, खारी बुंदी। आपण खारी बुंदी तळून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। हे तिखट पाणी, हे गोड पाणी, हे बटाट्याचं भरीत आणि ही खारी बुंदी। तर आता आपण ह्या प्लेटी सर्व करण्यासाठी घेऊ, 5 पुऱ्या घेऊया। अशा प्रकारे आपण ह्या पुऱ्या फोडलेल्या आहेत। याच्यामध्ये मी तिखट पाण्यामध्ये खारी बुंदी टाकते
गोड पाण्यामध्ये खारी बुंदी टाकी ते मिक्स करूया। या पुऱ्यांमध्ये मी असं बटाट्याचं भरीत भरते। नंतर आपण गोड पाणी भरूया याच्यात पुरीमध्ये अशा प्रकारे। तर आपण तिखट पाणी भरूया। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्यांमध्ये पाणी भरूयात। अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। आपण याचा आस्वाद घेऊ शकतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।